हॅलो हॅलो वेलकम स्टुडंट्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काही नवीन कंटेंटला सुरुवात करणार आहे. जे काही वेलॉसिटीज ऑफ साऊंड असतील त्या वेलॉसिटीचे वेगवेगळ्या पद्धतीचे जे सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केले आहेत, करेक्शन केलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहेत, डिस्कशन केलेलं आहे. न्यूटनची काही थिअरी होती, फॉर्म्युला होता, त्या फॉर्म्युल्यामध्ये लॅपलेसेसने काही करेक्शन केलेलं आहे, त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी कन्सिडर केलं आहे. त्याचबरोबर त्या साऊंडवर, ज्या वेलॉसिटी ऑफ द साऊंडवर इफेक्टेड होणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आपण स्टडी केलेल्या आहेत. जे काही टेम्परेचरचं इफेक्ट काय होत आहे, प्रेशरचा इफेक्ट काय होत आहे, त्याचबरोबर आपण बघितलं की ह्युमिडिटीचा इफेक्ट देखील काय होत आहे. ह्युमिडिटी इज डायरेक्टली अफेक्टेड ऑन द डेन्सिटी ऑफ दॅट मेडियम्स अँड डेन्सिटी इज अफेक्टेड ऑन द वेलॉसिटी ऑफ द साऊंड अँड टेम्परेचर इज ऑल्सो अफेक्टेड असणार आहे. काही प्रॉब्लेम्स देखील आपण सॉल्व्ह केलेले आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन कंटेंटला सुरुवात करणार आहे. नवीन कंटेंट म्हणजे एक त्या कंटेंटला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन्स ऑफ वेव्स. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. जेव्हा एखाद्या मीडियममध्ये वेव्ज आर ट्रॅव्हल्स होत असतात, वेव्ज ट्रॅव्हल्स होत असताना ते वेव्ज एकमेकाला कॅन्सल न करता, त्यांची डिस्प्लेसमेंट कॅन्सल न करता, त्या ठिकाणी काही वेगळी पद्धत होत असते, वेगळी प्रोसेस होत असते. आणि प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स इट इज वन ऑफ द प्रोसेस असणार आहे. इट इज वन ऑफ द प्रोसेस. आणि ते प्रोसेस काय आहे हे आपण स्टडी करणार आहे. फक्त आजच्या लेक्चरमध्ये किंवा या स्टँडर्डमध्ये आपण त्याचं फक्त बेसिक बघणार आहे. 12th स्टँडर्ड ऑफ फिजिक्समध्ये प्रत्येक गोष्टी जे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज असणार आहे त्याचं आपण डिटेल बघणार आहे. ठीक आहे, वी आर स्टडी द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज इन डिटेल इन द नेक्स्ट स्टँडर्ड. पण आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचं काहीतरी बेसिक पार्ट स्टडी करणार आहे. तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज वी कॅन टेक द हेडिंग दॅट इज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. तर वेव्स डझंट डिस्प्ले एनी रिपल्शन्स टुवर्ड्स टू इच अदर. म्हणजे ते कॅन्सल करत नाहीत इच अदर. वेव डझंट डिस्प्ले वेव्स डझंट डिस्प्ले एनी रिपल्शन टू इच ऑदर. इच ऑदर म्हणजे कुठल्याही पद्धतीचं कॅन्सलेशन्स हे दाखवत नाहीत कुठल्याही डायरेक्शनमध्ये जरी वेव आले असेल तर एका मीडियममध्ये. कन्सिडर टू वेव्स आर ओवरलॅप इन अ सेम रिजन्स ऑफ ए सेम स्पेस विदाऊट अफेक्टिंग ऑन इच अदर. म्हणजे ओवरलॅप होणं म्हणजे एकावर एक बसणे. द वेव्स आर नंबर ऑफ वेव्स आर ओवरलॅप्स ऑर टू ऑर मोर वेव्स. दोन वेव असतील किंवा दोनपेक्षा जास्त वेव्स असतील सेम रिजनमध्ये सेम मीडियममध्ये सेम स्पेसमध्ये ओवरलॅप होत असतात विदाऊट अफेक्टिंग ऑफ इच अदर. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो टू वेव्स आर ओवरलॅप्ड सेम रिजन ऑफ अ सेम स्पेस सेम रिजन ऑफ सेम स्पेस सेम मीडियम सेम स्पेस अँड सेम मीडियम विदाऊट अफेक्टिंग ऑन इच अदर. काय सांगणार आहे? विदाऊट अफेक्टिंग ऑन इच अदर. ते दोन्ही एकमेकांवर कुठल्याही पद्धतीचा इफेक्ट दाखवत नाहीत किंवा दोन्ही कुठल्याही पद्धतीचा इफेक्ट एकमेकांवर दाखवणार नाही आहेत. ते ओवरलॅप होत असतात सेम मीडियममध्ये असू द्या, सेम रिजनमध्ये सेम पेज इच अदर सेम स्पेसमध्ये असतात. ठीक आहे, देन अँड देअर डिस्प्लेसमेंट इज ॲडेड. देअर डिस्प्लेसमेंट इज ॲडेड. टू वेव्स ओवरलॅप देअर डिस्प्लेसमेंट होत असते ॲडेड व्हर्टिकली. देअर डिस्प्लेसमेंट इज ॲडेड
वर्टिकली, डिस्प्लेसमेंट हे वर्टिकली ऍड होत असतं. कन्सिडर करा हे नंबर ऑफ वेव्ज येत असतात एक अशा पद्धतीने एका पॉइंटवर मीट करतात. नंबर ऑफ वेव्ज त्याचे डिस्प्लेसमेंट काय असतात ॲडेड होत असतात, ओव्हरलॅप होत असतात. कन्सिडर करा असे देखील काही वेव्ज आहेत की एक दुसऱ्यावर ओव्हरलॅप असतात, दॅट इज दिस. अशा पद्धतीने ओव्हरलॅप आहे की चिटकून आहेत, ते चिटकून दाखवण्यापेक्षा मी अशा पद्धतीने दाखवलं ओव्हरलॅप्स आहेत. आणि त्याचबरोबर नंबर ऑफ वेव्ज येत असतात एकाच पॉईंटवर जंक्शनमध्ये येत असतात, अशा पद्धतीनं वेव्ज असतात. ठीक आहे, नंबर ऑफ वेव्स आर ओव्हरलॅप्ड टू इच अदर, म्हणजे एकावर एक एका जंक्शनमध्ये येत असतात, एका पॉईंटमध्ये येत असतात. एका अगोदरचं मी एक डायग्राम रेफर केलेलं होतं अशा पद्धतीने. नंबर ऑफ वेव्स आर ओव्हरलॅप्ड अँड इन पॉईंट्स, एका पॉईंट्सवर ओव्हरलॅप होतात किंवा त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा इफेक्ट दाखवलं जात नाही. ते दोन वेव्स ओव्हरलॅप असतात, ते एकमेकावर कुठल्याही पद्धतीचा इफेक्ट दाखवत नाही आहेत. अँड दिस इज रेफर्ड, अँड दिस रेफर्ड इन द this referred in the principle of superposition of waves, principle of superposition of waves. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव काय सांगत असतं की दोन वेव्स किंवा दोनपेक्षा जास्त वेव्स हे ओव्हरलॅप होत असतात आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा इफेक्ट दाखवत नाही. कसे ओव्हरलॅप असतात, सेम रिजनमध्ये होतात, सेम स्पेसमध्ये होतात, सेम मेडियममध्ये होतात, पण कुठल्याही पद्धतीचा इफेक्ट एक दुसऱ्यावर दाखवत नाहीत. बट त्यांचे डिस्प्लेसमेंट हे ॲड होत जातं वर्टिकली, डिस्प्लेसमेंट ॲड होत जातं आणि त्याला म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आता आपण काय करायचं, इन डिटेलमध्ये याचं स्टडी करायचं. वेन टू ऑर मोर वेव्स ट्रॅव्हलिंग ॲट अ सेम मिडियम्स ॲट अराईव ॲट अ पॉईंट, वेन टू ऑर मोर वेव्स ट्रॅव्हलिंग इन सेम मीडियम एका सेम मीडियममध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्स हे ट्रॅव्हल होत आहे. अराईव ॲट अ पॉईंट किंवा ॲट पॉईंट एका कुठल्याही पॉईंटमध्ये ते काय होत असतात, मीट होत असतात, त्यांचं जंक्शन प्रोड्यूस करत असतात. अराईव ॲट अ पॉईंट Each waves are produce its own displacement at that point. म्हणजे प्रत्येक वेव्स त्याचं ओन डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करत असतं त्या पॉईंटमध्ये. दॅट इज ईच वेव्स आर प्रोड्यूस्ड देअर ओन डिस्प्लेसमेंट their own displacement at that point म्हणजे प्रत्येक व्यवस्थेचं ओन डिस्प्लेसमेंट त्या पॉईंटवर प्रोड्यूस करत असतं आणि ते कसे असतात, इनडिपेंडेंट ऑन इच अदर. आणि ते कसे असतात, ते डिस्प्लेसमेंट कसे असतात, इनडिपेंडेंट ऑन इच अदर. त्याच पद्धतीने हे काय झालेले आहेत, नंबर ऑफ वेव्ज आर ट्रॅव्हल्स होत आहेत, दोन किंवा दोनपेक्षा वेव्ज एका मीडियममध्ये ट्रॅव्हल होत आहे आणि एका पॉईंटमध्ये येऊन ते मीट होत आहे. जेव्हा त्या पॉईंटवर मीट होत असते त्यामध्ये ओव्हरलॅप होत असते प्रत्येक वेव्हचं, नंबर ऑफ वेव्हचं ओव्हरलॅप. आणि त्याचबरोबर ते वेव्स ओन डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करत असतं कटं ॲट दॅट पॉईंटमध्ये ते काय करतात, ओन डिस्प्लेसमेंट, जे ओव्हरलॅप पॉईंट असते, ओव्हरलॅप्ड पॉईंट, त्या पॉईंटवर त्याचे ओन डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करत असतं. आणि ते ओन डिस्प्लेसमेंट जे काय आहे ते कुठल्या अदर वेव्सवर डिपेंड नसणारं, एका सर्टन वेव्हचं किंवा एका पर्टिक्युलर वेव्हचं जे काही डिस्प्लेसमेंट असणार त्याचं ओन, इट इज इंडिपेंडंट ऑन इच अदर, देन इट इज इक्वल टू द वेक्टर सम ऑफ,
इट इज इक्वल टू द वेक्टर सम ऑफ ऑल डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय असणार आहे, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, इट इज द ॲडेड द डिस्प्लेसमेंट व्हर्टिकली. म्हणजे डिस्प्लेसमेंट ॲड होत असतं त्या ठिकाणी ओवरलॅप झालेल्या पॉईंटमध्ये, सॉरी एका पॉईंटमध्ये सगळेच वेव ओवरलॅप झाले आहेत आणि त्या ठिकाणी वेगवेगळे डिस्प्लेसमेंट त्यांचे वेव जे असतात आणि त्या डिस्प्लेसमेंट इनडिपेंडंट असतात इच अदरवर. देन त्या ठिकाणी जे काय असणार आहे रिझल्टंट, इट रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, आणि त्या पॉईंटमधील रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जे काय असणार आहे, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉईंट, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉईंट मेंट ॲट दॅट पॉईंट इज इक्वल टू पॉईंट इज इक्वल टू वेक्टर सम ऑफ ऑल डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉईंट, वेक्टर सम ऑफ ऑल डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉईंट. या फिनॉमिनला काय म्हटलं जातं, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आणि ही फिनॉमिना आपण डिटेलमध्ये 12th स्टँडर्डमध्ये स्टडी करणार आहे. तर या स्टँडर्डमध्ये आपण फक्त आजच्या लेक्चरमध्ये याचं बेसिक बघितलेलं आहे. तर नेक्स्ट जे काही कंटेंट या ठिकाणी स्टार्ट करणार आहे, एको. एको म्हणजे काय असते, आपण एका ठिकाणी जाऊन जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज, आपलेच आवाज काय असते, वेगवेगळ्या टाईम्स ऐकू येत असते. तर ते बघण्या अगोदर, आपण आवाज वेगवेगळे ऐकण्या अगोदर, आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स त्या ठिकाणी थोडंसं रिव्हिजन करायचं. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स हे बघत असताना, हे एक फिनॉमिना आहे जे नंबर ऑफ वेव्स आर ट्रॅव्हल्स इन अ सेम मिडियम्स होत असतात. टू ऑर मोर वेव्स आर ट्रॅव्हल्स इन अ सेम मिडियम्स अँड दे ओवरलॅप टू इच अदर, दे मीटेड टू इच अदर ॲट द सेम पॉईंट. एका पॉईंटमध्ये ते नंबर ऑफ वेव्स आर मीट होत असतात आणि त्यांची ओन डिस्प्लेसमेंट त्या पॉईंटमध्ये प्रोड्यूस करत असतात. ते ओन डिस्प्लेसमेंट हे एक दुसऱ्यावर डिपेंड असते, इट इज इनडिपेंडेंट ऑन इच अदर असते. आणि त्या रिझल्टंट वेव्स आणि त्या पद्धतीने जे काही वेक्टर सम होत असते, हेन्स द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू, त्यामध्ये त्या पॉईंटमध्ये होणारा जे काही रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे, इट इज द वेक्टर सम ऑफ ऑल डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑल वेव्स, इज कॉल्ड ॲज, या फिनॉमिनला म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. पहिली गोष्ट आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा वेव्स ट्रॅव्हल होत असतात ते रिपल्शन करत नाहीत किंवा कॅन्सल करत नाहीत, ते काय होतं, त्यांचे डिस्प्लेसमेंट ॲड होत असतात, व्हर्टिकली ॲड होत असतात. तेव्हा डिस्प्लेसमेंट ॲड होत असतात, नंबर ऑफ वेव्स डिस्प्लेसमेंट ॲड झाल्यानंतर त्या पॉईंटवर कसं असते, त्यांची वेक्टर सम जे काय असते त्याला म्हटलं, त्या फिनॉमिनला म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. देन नेक्स्ट दॅट इज एको. एको म्हणजे काय, जे काही रिफ्लेक्शन्स ऑफ साऊंडचे रिफ्लेक्शन होत असते, जे काही आपण पर्वता ठिकाणी जात असतो वेगवेगळ्या हिल स्टेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे आपण बोलतो ती नंबर ऑफ टाईम्स आपल्याला ऐकू येत असते. इट इज ड्यू टू द रिफ्लेक्शन्स ऑफ द साऊंड ऑन अ रिजिड सर्फेस. एका रिजिड सर्फेसवर जाऊन ते साऊंड रिफ्लेक्ट होत असतं, ते आदळतं आणि रिफ्लेक्शन होऊन आपल्याला तीच आवाज ऐकू येत असतं. इट इज कॉल्ड, ह्या फिनॉमिनला म्हटलं जातं एको. इट इज ई CHO, एको, नंबर ऑफ रिपिटेशन्स ऑफ ओरिजिनल साऊंड. हे कसं असतं, रिपिटेशन ऑफ ओरिजिनल साऊंड, म्हणजे आपण जे बोललं तेच आपल्याला ऐकू येत असतं. जे काही आपण वेगळंच बोललो ते वेगळंच ऐकू येत असतं असे होत नसतं, जे आपण बोललं तेच आपल्याला ओरिजिनल साऊंड ऐकू येतं, रिपिटेशन ऑफ ओरिजिनल साऊंड ड्यू टू द रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वेव्स ऑन द रिजिड बॉडी, ऑन द रिजिड सर्फेस ॲट सम डिस्टन्स फ्रॉम द सोर्स. म्हणजे आपण या ठिकाणी थांबलेलं आहे, आपण काहीतरी बोलत आहे, आपण लाऊडली काहीतरी चिरकत आहे, म्हणजे आपण काय आहे, सोर्स ऑफ द साऊंड वेव्स असणार आहे किंवा सोर्स ऑफ द साऊंड असणार आहे. सर्टन डिस्टन्सवर जाऊन एका रिजिड सर्फेसवर आपला साऊंड वेव्स रिफ्लेक्ट होत आहे, त्या रिफ्लेक्टेड साऊंड वेव्स होऊन आपल्याला परत तेच आपलंच ओरिजिनल आवाज आपल्याला ऐकू येत आहे. अँड द रिपिटेशन ऑफ ओरिजिनल साऊंड ड्यू टू द रिफ्लेक्शन्स ऑफ वेव्स ऑर साऊंड वेव्स ऑन अ रिजिड सर्फेस ॲट सम डिस्टन्स फ्रॉम द सोर्स. रिपिटेशन ऑफ ओरिजिनल साऊंड, ओरिजिनल साऊंड ड्यू टू
ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ साउंड वेव ऑन रिजिड सरफेस फ्रॉम सर्टन हाइट और सम डिस्टेंस फ्रॉम सोर्स ऑफ ओरिजिनल साउंड ठीक है, हे असणार आहे एकोचं डेफिनेशन. आणि इट इज ऑब्विसली मॅक्झिमम टाइम्स हे हिल स्टेशनमध्येच ऐकू येत असते. आणि त्याच पद्धतीने आपली जी काही ओरिजिनल किंवा रिजिड सर्फेस आहे, हे रिजिड सर्फेस सोर्सपासून किती लांब असायला पाहिजे की आपल्याला एको ऐकू येत आहे किंवा आपला साऊंड आपल्याला रिपीट होते किंवा रिफ्लेक्शन होऊन ऐकू येत असते. तर या ठिकाणी आपल्याला एक ब्रेनची जी काही रिटेन करण्याची कॅपॅसिटी आहे, जी काही टाईम असणार आहे, ब्रेन कॅन बी रिटेन द साऊंड्स, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्पीड ऑफ द साऊंड्स माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर टेम्परेचर डिपेंडंट असणार आहे, त्यामुळं ते देखील माहीत असणार आहे. देन आय वॉन्ट टू आस्क व्हाय यू कांट हिअर एको ॲट एव्हरी प्लेसेस, म्हणजे कुठल्याही प्लेसेसवर एको का आपल्याला ऐकू येत नाही किंवा या रूममध्ये आपल्याला एको का ऐकू येत नाही, हे आपण स्टडी करणार आहे या लेक्चर्समध्ये. देन ॲट ए 22 डिग्री सेल्सिअस सेंटीग्रेड इतका टेम्परेचर असताना व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड काय असणार आहे. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज V इज इक्वल टू 344 असणार आहे, 344 मीटर पर सेकंद इतका व्हेलॉसिटी असणार आहे. देन आपल्या ब्रेनचं जे काही रिटेन करण्याचं टेंडेन्सी आहे, मिनिमम जे काही टाईम असणार आहे जे साऊंड रिफ्लेक्ट करायची, आवर ब्रेन रिटेन द साऊंड टाइम इज 0.1 सेकंद इतका टाईम आपल्याला कमीत कमी लागतो. पण ह्याच्यापेक्षा जास्त टाईम असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं एको समजतो. वी वॉन्ट टू मोर टाईम फॉर द रिफ्लेक्शन्स ऑफ द साऊंड वेव्स, आपल्याला मोर टाईम लागत असते साऊंड वेव रिफ्लेक्शन होण्यासाठी. देन वी वॉन्ट अ मोर टाईम, डी इज इक्वल टू डिस्टन्स किती असणार आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की किती डिस्टन्सवर आपले रिजिड सर्फेस असल्यानंतर आपल्याला सोर्सपासून रिजिड सर्फेस इतक्या डिस्टन्सवर असल्यानंतर आपल्याला एको ऐकू येतं हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. डी इज इक्वल टू डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. देन डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाईम, दॅट इज अ स्पीड इन टू टाईम. स्पीड या ठिकाणी दिलेली आहे 344 मीटर पर सेकंद इंटू टाईम 0.1, दॅट इज 34.1 मीटर इतका डिस्टन्स असणार आहे. आपल्याला जर प्रॉपरली इको ऐकायचं असेल तर डिस्टन्स ह्याच्या हाफ असणं गरजेचं आहे. देन द डिस्टन्स इज इक्वल टू 17.2 मीटर इतक्या डिस्टन्स जर असेल तर आपल्याला प्रॉपरली जी काही इको आहे आपल्याला ऐकू येते. हा पण तर या एकोमधून एक आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. कन्सिडर करा मी एका जागी आहे, तर माझ्यापासून 40 मीटर इतक्या डिस्टन्सवर एक रिजिड बॉडी आहे, दॅट इज वॉल, रिजिड सर्फेस आहे, वॉल आहे 40 मीटर इतक्या डिस्टन्सवर. देन मी या ठिकाणून लाऊडली चिरकत आहे. त्याचबरोबर जेव्हा मी लाऊडली चिरकत आहे त्या ठिकाणी जी काही व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड असणार आहे, व्ही इज इक्वल टू 330 मीटर पर सेकंद इतकी व्हेलॉसिटी त्या ठिकाणी आहे. आणि डिस्टन्स जे काय आहे 40 मीटर डिस्टन्स असणार आहे जे काय माझे आणि वॉलची डिस्टन्स आहे. तर मला कॅल्क्युलेट करायचं आहे की जी काही टाईम आहे, टाईम किती लागणार आहे, ठीक आहे, डिस्टन्स. आणि त्याचबरोबर मी डबल डिस्टन्स केला तर काय होईल अशा पद्धतीनं, ठीक आहे. देन डी इज इक्वल टू 2 इंटू देन डिस्टन्स, सॉरी डिस्टन्स डी इज इक्वल टू 2 इंटू 40, म्हणजे जे डबल डिस्टन्स आपण ह्या ठिकाणी करणार आहे, डिस्टन्स फ्रॉम द वॉल इज इक्वल टू 80 मीटर इतका डिस्टन्स त्या ठिकाणी आहे. तर मला कॅल्क्युलेट करायचा आहे टाईम,
टाइम जर आपल्याला स्पीड दिलेला आहे त्याचबरोबर डिस्टन्स दिलेला आहे, अँड स्पीड दिलेला आहे डिस्टन्स दिलेला आहे तर आपल्याला टाईम कॅल्क्युलेट करता येते. देन टाईम इज इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द टाईम. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. देन टाईम वी वॉन्ट टू लिसन, वी वॉन्ट टू हिअर द एको, दॅट इज इक्वल टू डिस्टन्स इज 80 मीटर डिवाइडेड बाय वेलॉसिटी इज इक्वल टू 330 मीटर्स. देन वी आर कॅल्क्युलेट टी इज इक्वल टू 3 / 33. देन वी गेट आन्सर 8 / 33 केल्यानंतर कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला ती काही प्रॉपर टाईम पाहिजे ती टाईम आपल्याला कळते की एकोला किती टाईम लागेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण दोन गोष्टी बघितल्या, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स अँड एको. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स रिव्हिजन या ठिकाणी आपण केलेला आहे. एको म्हणजे काय, या ठिकाणी आपण रिव्हिजन्स करू आणि लेक्चरला फ्रेश करायचं आहे. एको इट इज अ रिपीटेशन ऑफ ओरिजिनल साऊंड. आपण चिरकलेलं आवाज आपल्यालाच रिपीट होतं, म्हणजे ओरिजिनल साऊंड रिपीट होतं. ड्यू टू द रिफ्लेक्शन ऑफ साऊंड ऑन द रिजिड सर्फेस फ्रॉम सर्टन डिस्टन्स फ्रॉम द सोर्स. म्हणजे रिफ्लेक्शन्स ऑफ द साऊंडची जी काही रिफ्लेक्शन होतं कशावर, एका रिजिड सर्फेसवर, ऑन अ रिजिड सर्फेस फ्रॉम सम डिस्टन्स फ्रॉम द सोर्स, काही डिस्टन्सवर असतं फ्रॉम द सोर्स. तर आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं आहे किती डिस्टन्स आपल्याला लागेल, हाफ केलं आहे त्या ठिकाणी, हाफ केल्याने या ठिकाणी मी डबल केलेलं आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. हाफ म्हणजे इतका टाईम आपल्याला, इतका डिस्टन्स असेल तर मी काय करू शकतो, एको ऐकू शकतो. वेलॉसिटी ऑफ द साऊंड त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्याचबरोबर आपला ब्रेन जे काही रिस्पॉन्ड करत आहे साऊंडला त्याचं टाईम असणार आहे 0.1 सेकंड. देन डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. इट इज द बेसिक फॉर्म्युला फॉर द फाइंडिंग डिस्टन्स स्पीड अँड टाईम ऑल्सो. त्या ठिकाणी आपण या ठिकाणी डिस्टन्स कॅल्क्युलेट केली, इतका डिस्टन्स लागत असतो. कशामध्ये डिस्टन्स लागत असतो, रिफ्लेक्शन होण्यासाठी, म्हणजे रिफ्लेक्शन होण्यासाठी इतका टाईम लागत असतो. तर डिस्टन्स किती असायला पाहिजे, डिस्टन्स तर आपली साऊंड रिफ्लेक्शन होणं म्हणजे एका बॉडीवर, एक रिजिड सर्फेसवर आदळून तितकाच डिस्टन्स परत कवर करणे, म्हणजे डबल डिस्टन्स कवर करणे. डबल डिस्टन्स म्हणजे इतका आहे. तर डिस्टन्स किती असायला पाहिजे ते याचा हात केल्यानंतर आपलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करता येईल. ही इट इज अ रिफ्लेक्शन टाईम, रिफ्लेक्शन डिस्टन्स असणार आहे. त्या एखाद रिजिड सर्फेसवर आपला साऊंड वेव्स आदळला परत आपल्याला ऐकवायला, हे जे काही टाईम जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे, इट इज द 34.4 असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला किती डिस्टन्स असायला पाहिजे ते आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं होतं, आपलं डिस्टन्स दिलेलं होतं जे काय आपलं आणि रिजिड सर्फेसपासून, आणि आपल्याला फाईंड आउट करायचं होतं टाईम. तर ते टाईम लागणार आहे, किंवा असे देखील केलं असतं तर चालेलं असतं, किंवा टाईमला देखील डबल मल्टिप्लाय केलं असतं तरी त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज करेक्ट भेटलं असतं. बिकॉज इट इज द 40 मीटर इज डिस्टन्स फ्रॉम रिजिड सर्फेस अँड मी, अँड आय वॉन्ट द टोटल डिस्टन्स फ्रॉम द रिफ्लेक्शन. म्हणजे रिफ्लेक्शन होणं म्हणजे एकदा माझा साऊंड वेव्ह तिथंपर्यंत जाणं, परत तिथल्यापासून रिटर्न येणं, म्हणजे डबल डिस्टन्स कवर करावं लागेल. त्यासाठी मी या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय केलं आहे. ठीक आहे, इतका कंटेंट या ठिकाणी संपलेला आहे.